तर आपण पैठणमध्ये जाऊयात, मुख्यमंत्र्यांची तिथे सभा सुरू आहे आणि सध्या शहाजी बापू पाटील बोलतात. पैठणची फुलं जनतेने तुमच्यावर आज उधळण केली आणि तुमचं स्वागत केले, पैठणचं प्रेम या ठिकाणी तुमच्यावर व्यक्त केलं. मुंबरे मामा, तुम्ही सगळं काय चांगलं केलं, स्टेज मोठं लाड दिलं, हितून तुतून दिलं, मंडप मारलाय, माणसं आहेत, खुर्च्या आहेत, त्या सगळा जनसागर गोळा झालाय, अख्खं मंत्रिमंडळ इथं आलंय, केंद्रातनं दिल्लीनंही मंत्री इथं आलेला इथं. पण बुमरे साहेबांची चूक मोठी झालेली आहे की त्यांनी अजून 2 खुर्च्या त्या स्टेजवर ठेवाय पाहिजे होत्या कोपऱ्याला, पुढं नाही त्या. आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती आणि एक त्या अंबादास दानव्याला द्यायची होती. मग त्या दोघांना कळलं असतं की भुमरे मामाचा जनसागर आणि एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्रातली जनसामान्यात काय ताकद आहे त्या दोघांना दिसली असते. जात्या ती टी व्हीवरती येत आहे ती दांडकी दांडक्या बोलते ती आपलं काय तिथं भुमरे सभापली भुमऱ्यात काय राहिले नाही भुमऱ्यात. अरे मैदानात यान परत भुमरे मामा काय बघा की मैदान आहे अगोदरच का बघायला लागले. भुमरे मामा 5 वेळा निवडून आलेले या ठिकाणचं एक व्यक्तिमत्व आहे, जनसामान्याचं व्यक्तिमत्व, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणणारं व्यक्तिमत्व आहे, माझ्या आया बहिणींचं दुःख जाणणारं व्यक्तिमत्व आहे, माझ्या तरुणांचे उद्याचं भविष्य चांगलं करण्यासाठी राबणारं व्यक्तिमत्व आहे, हे भुमरे मामाचं व्यक्तिमत्व आहे. आणि अशा या भोळ्या भावड्या माणसावर टी व्हीवर भरमसाठ. खैरे साहेब भुमरे मामांचं काय होतं, एकनाथ शिंदे साहेब बघतायत, खंबीर आहे आमचा नेता एवढा दण. अशा या भोळ्या भावड्या माणसावर टी व्हीवर भरमसाठ. खैरे साहेब भुमरे मामांचं काय होतं, एकनाथ शिंदे साहेब बघतायत, खंबीर आहे आमचा नेता एवढा दणकट खंबीर आहे, काय आम्हाला 50 जणाला काळजी नाही, निवान झोपतोय आम्ही काळजी करू नये. तुमच्या आता खासदारकी आयुष्यात कवाच नाही एवढं ध्यानात ठेवा. आता विसरून जावा खासदार वयाचं, संपलं इथं तुमचं. गेल्या 3-4 महिन्यात मित्रांनो महाराष्ट्र राजकारणात एक क्रांती घडून आली. कुणी त्याला गद्दार म्हणलंय, कुणी त्याला उठा म्हणलंय, कुणी त्याला काय वेगवेगळी नावं दिली. कोण 40 जण पळून गेलं, 26 जण पळून गेली, 15 जण पळून गेली, आम्हाला पळपुट ठरवलं, आम्ही काय बोललो नाही. काल विधानसभेला तुमच्याजवळ येत असताना भुमरे मामा कशा ते शहाजी पाटील सांगुल्यात कसा गेलता, या ठिकाणी बसले जयस्वाल तुमच्या समोर कशा ते. आम्ही तुमच्या समोर आलो होतो ते त्यावेळी स्पष्ट आणि स्वच्छ आलो होतो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्य आणण्यासाठी, हिंदुत्वासाठी आपल्याला ही निवडणूक करायची, तुम्ही आम्हाला मत द्या. आम्ही भीक मागितली, वजळ पसरली, पदर पसरला तुमच्याजवळ आम्ही. निवडणूक झाली, मतमोजण्या झाल्या, 106 वर धान दिशी गेला कुठला तर भारतीय जनता पार्टी गेली, 56 वर शिवसेना गेली, अपक्ष 30-35 येऊन उभा राहिले, आम्ही तुमचंच आहे म्हणली, 180 बहुमत झालं. आणि का झालं कोणाच आम्हाला काय कळलं ना, आम्ही नवं त्यात शिवसेनेतली माणसं. आदेशाला वरणे की बॅगा घ्या, बॅगा घेऊन पाटजी मुंबईकडे निघा, मुंबईला गेलो का लगेच सांगितलं रंग शारदा काय तर ते हॉटेल आहे तिथं ती सभागृह, तिकडे आम्ही रंग शारदा ठेवलं 1/2 दिवस, तिथनं आम्हाला उचलं पळवून दुसऱ्या हॉटेलात नेलं, तिथनं पळवून आम्हाला तिसऱ्या हॉटेलमध्ये नेलं. लगा चाललंय काय म्हणलं, आम्ही आमदार आहे का काय, उगच पळवता इथनं तिथं तिथनं तिथं काय घडणार आहे सांगा. तर घडलं काय, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय काँग्रेसच्या विरोधात घराघाती टीका करून आम्ही जनतेच्या समोर गेलो होतो विधानसभेला, त्यांच्या पंक्तीला नेऊन आम्हाला बसवलं ही आमची अवस्था करून टाकली. तरी मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले आम्ही आनंदाने स्वीकार, कुणी दुःख मानलं नाही, कोई एक शब्द एक आमदार बोलले नाही. साहेब असू द्या म्हणले, तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला मान्य आहे म्हणले. काय झालं 2.5 वर्षात आमचं काय परिस्थिती निर्माण झाली, मंत्रालयातलं शिवसेनेच्या आमदारचं एक का पत्रावर काम व्हायला तयार नाही, पाण्याची वणवण झाली, पिण्याच्या पाण्याची वणवण झाली, एक योजना आमची पूर्ण करायला कोण निधी द्यायला तयार नाही, रस्त्याला आमच्या निधी मिळायला तयार नाही, पांदण रस्त्याला निधी मिळायला तयार नाही, गेलं त्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या मंत्र्याच्या दारात का,
असे काय मारक्या बैलावणी बघायची आमच्याकडे की आम्हाला वाटायचं पत्र द्यायऐवजी बाहेर गेल्याला बरं आहे ना, मारतं मिळते आपल्याला आता. आमचं दुःख आम्ही कुणाला सांगायचं? महाराष्ट्राच्या मीडियानं लिहिलं, अनेकांनी अनेक या ठिकाणी दानवे साहेब काय अर्थ लावले, शिंदे साहेबांनी आम्हाला नेलं नाही. अजूनही सांगतो एकनाथ महाराजांची शपथ घेऊ, पांडुरंगाची शपथ घेऊन, तुमचे एकनाथ महाराज होते ते आमच्या पांडुरंगाचे भक्त होते, या सगळी शपथ घेऊन शिंदे साहेबाला घेऊन गेलो होते. आम्ही आमदार घेऊन गेलो, आम्ही शिंदे साहेबाला साहेब थांबलो तर मिळलो आपण, राहत ना आपली शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली आणि धर्मवीर आनंद दिघेने वाढवलेली शिवसेना राष्ट्रवादी नाही काँग्रेस मातीमोल केल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला 10 आमदार आपले येणार नाही तर परिस्थिती अशा काय तर पाऊल ठोस पाऊल उचला. उद्धव साहेबांबरोबर आमच्या 3-4 बैठका झाल्या, सगळी दुखणी सगळ्या व्यथा मतदारसंघाच्या सगळ्या आमदारांनी सांगितल्या, परिणाम कोणतेच घडले नाही. आणि ज्यावेळे आम्ही सुरतला गेलो, सुरतवरनं गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीनं गोव्याला गेलो, गोव्यावरून आम्ही मुंबईला आलो, ते गव्हर्नमेंट बदलून एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करूनच घराकडे गेलो काय, आम्ही तसं घराकडे गेलो नाही. कुठं गुन्हा आमचा झाला शिवसेनेत? शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, आम्ही शिवसेनेचेच मुख्यमंत्री केले. शिवसेनेच्या पहिल्या आघाडीच्या सरकारमध्ये किती मंत्री तुमचं होता, आता किती मंत्री आहे ते बघा, खाती कोणती होती बघा, आता खाती किती आहे ते बघा. कुठला या ठिकाणी शिवसेनेवर अन्याय होणार नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय एकमेकाला मन आणि विचार जुळलेली दोन जोड या ठिकाणी राज्यात आज खऱ्या अर्थानं सरकार चालवायला लागलेली. व्याकुळत आहे मित्र, मला निमंत्रण आलं ठाण्यावर आणि माझा एक लहान भाऊ आणि साहेबांचा कार्यकर्ता, त्यानं मला सांगितलं तुम्हाला सप्टेंबरच्या 11 तारखेला यायचं आहे म्हणला. मी म्हणलं कशासाठी यायचं आहे? त्यानं सांगितलं की एक आपल्याला आरोग्य शिबिराचं उद्घाटन करायचं आहे. कसलं शिबिर आहे? तर 1 महिन्याचं 3 महिन्याचं 4 महिन्याचं वर्षाचं 2 वर्षाचं जे आईच्या काकतलं आईच्या छताडा वाचलेलं लेकरू आहे, त्या लेकराच्या काळजाला हृदया जी भोकं पडलेली आहे ती भोकं मुजवायची आहे, ते त्या पोराला जीव वाचवायचा आहे, असं शिंदे साहेबांनी शिबिर घेतलंय, उद्घाटन तुम्ही करायचं आहे म्हटलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं की एक माणूस मुख्यमंत्री राज्याचा कारभार करत असताना सुद्धा माझ्या आया बहिणीची काळजी करतो, माझ्या आईच्या लेकराची काळजी करतो, माझ्या बहिणीच्या लेकराची काळजी करतो, तिचं लेकरू जगलं पाहिजे, तिच्या कुशीतनं जन्माला आलंय ती वाचलं पाहिजे, हा विचार करणारा महाराष्ट्रात या अगोदर तुम्हाला नेतृत्व मित्रांनो बघायला मिळाला ना. रात्रंदिवस कष्ट काबाड कष्ट लहानपणापासून महाबळेश्वर या डोंगरावली कोयना धरणाच्या वरची तिकडली शेती आहे ती मित्रांनो तुमच्या माझ्या शेतीसारखी शेती नाही. चिखलातनं कुळव सुद्धा माणसानंच वडायचा असतो, नांगूर सुद्धा माणसानंच धरायचा असतो, आणि मागे एका माणसानं कोई अवजार धरायचं असते. साहेबांनी स्वतःच्या खांद्यानं नांगूर वाटलं, स्वतःच्या खांद्याला दावं घेऊन कुळव वाटलाय, चिखलात पाय बुडवून खाकी चड्डीवर भाताचे रोपं पेरलेले. एवढं काबाड कष्ट केल्यानंतर शेतकऱ्या जीवनात नेमकं दुःख काय, एवढं कष्ट करून सुद्धा त्याचा संसार चालत नाही म्हणल्यानंतर निघालं दर्या गावानं आणि ठाण्यात येऊन पोचलं. ठाण्यात आनंदगे साहेबांनी एक रिक्षा जुळवून दिली, रात्रंदिवस रिक्षा चालून घराचा प्रपंच केला. आणि म्हणून आज तुम्हाला मला सगळी आपण म्हणतोय रात्रभर जागते, दिवसभर जागते, रात्रभर जागते, जीवन ज्या माणसाचं तमाम जनतेच्या दुःखासाठी समर्पित झालंय तो माणूस झोपणार नाही. महाराष्ट्रासाठी तुमच्या माझ्या सर्वांच्या दुःखासाठी तुमचं माझं सगळ्यांचं दुःख निवारण करण्यासाठी असं हे नेतृत्व आहे मित्रांनो. आणि आज तुम्ही या नेतृत्वाला एका बाजूला काम चालू झाले, सरकार पळायला लागले, भराभरी ऑर्डर व्हायला लागली,
गुलाबराव पाटील साहेब आलेत का नाही मी काय त्यांना बघितलं नाही, पण मुख्यमंत्र्यांनी गुलाबराव पाटील साहेबांनी मला गेल्या आठवड्यात 400 कोटी रुपये माझ्या मतदारसंघाला दिले पेयच्या पाण्यासाठी। 100 वर्षाचं वाड्या वस्त्याचा आणि गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न माझा कायमचा निखराचा मार्गी लावला। बोंबरे साहेबांच्या अशा योजना आहेत, अनेकांच्या अशा योजना आहेत, प्रत्येकाची कामं आम्ही एका बाजूनं करतोय आणि तुम्ही भावनिक पुरत दुसऱ्या बाजूनं भांडण उभा करताय, या भावनेच्या भांडणानं काय होणार।